दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। नमस्कार, मी रोहिता, दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींकडे। पनवेल महानगर पालिका हद्दीतील जुई गावातील तलाव सुशोभीकरण, ओवे कॅम्प येथील गल्ली क्रमांक 1, गल्ली क्रमांक 2, गल्ली क्रमांक 3 व गल्ली क्रमांक 4, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ओवे येथील गल्ली क्रमांक 1, गल्ली क्रमांक 2 आणि गल्ली क्रमांक 3 रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पेठ येथील रस्ता काँक्रीटीकरण, हसन भाई मंजिल पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, ओवे पेठ मंदिर जवळ रस्ता काँक्रीटीकरण, भोईरपाडा तळोजे मजकूर ते स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण, घोट येथे मुख्य रस्ता ते अभिमन्यू पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, खिडूपाडा येथील लक्ष्मी नारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, त्याचबरोबर खिडूपाडा गाव मुख्य कमान रस्ता काँक्रीटीकरण, तसेच मोठा खांदा येथील रस्ता दुरुस्तीकरण या कामाचा शुभारंभ झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, हरेश केणी, डॉक्टर अरुण कुमार भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड अर्थात VDIPLच्या वतीने गव्हाण ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 16 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आले। गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या या सोहळ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते YT देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, पनवेल महापालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, उद्योजक अजय कानपिळे, भाजपचे तालुका चिटणीस जयवंत देशमुख, कमलाकर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, संचालक अमोल देशमुख, संचालक भाग्यश्री देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते। कामोठ येथील व्हॅल्यू ऑफ स्माईल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने महिलांकरिता आयोजित करण्यात आलेल्या व्यवसाय व स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले। कामोठ येथे झालेल्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चोरमोल, महिला व बाल कल्याण समिती सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेविका कुसुम म्हात्रे, व्हॅल्यू ऑफ स्माईल फाउंडेशनच्या अध्यक्षा हरजिंदर कौर हॅपी सिंग आणि संस्थेच्या पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। कोविड काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असल्याने अनेकांना इच्छा असतानाही प्रशिक्षण घेता येत नव्हते, याची दखल घेत 3 वर्षापासून सतत विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या व्हॅल्यू ऑफ स्माईल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने महिलांसाठी शिवणकला, मेहंदी, ब्युटी पार्लर अशा विविध व्यवसाय आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले होते। त्यातील यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। कामगार विरोधी PPT धोरण अंमलात आणून कामगारांची, प्रकल्पग्रस्तांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या केंद्र शासन व JNPT अधिकारी व प्रशासन यांच्या विरोधात 3 मान्यताप्राप्त JNPT कामगार संघटना एकत्र येऊन आक्रमक झाल्या आहेत। JNPT विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील आणि माजी विश्वस्त रवी पाटील यांच्या 3 कामगार संघटना JNPT एकता कामगार संघटना, नावा शेवा बंदर कामगार संघटना अंतर्गत व JNPT वर्कर्स कामगार संघटना यांनी कामगार विरोधी PPT धोरणांविरुद्ध जोरदार आक्षेप घेऊन PPT धोरण रद्द करण्यासाठी 9 डिसेंबर हा काळा दिवस म्हणून साजरा करून काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करून 16 डिसेंबर या दिवशी खासदार अप्पा श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगारांचा JNPT प्रशासनावर सर्व ताकदीनिशी प्रचंड आक्रमक कामगार मोर्चा काढण्यात आला। आज जे सत्ताधारी समूहाचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी असतात, त्यांच्या माध्यमातून आणि आज त्या ठिकाणी बसत आहे, त्यांना दीर्घ काळ असलेला जो प्रश्न आहे त्याच्या बापाची खासगी मालमत्ता असल्यासारखे त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मला एक सांगितलं पाहिजे की ज्यावेळेला IPCC मंडळ उभा राहिलं हजारो, त्यावेळेला मी दरोपर साध्य करून काम करत होतो, पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला आम्ही आंदोलन केलं, पवार साहेबांनी बैठक घेतली आणि 600 हजार प्रकल्प असताना एका दिगडीच्या फटकाऱ्यामध्ये पवार साहेबांनी त्यावेळेला काय केलं होतं
पहिल्या कालावधीमध्ये हा प्रश्न अधिक त्या ठिकाणी रेंगाळलेला आहे. आज या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी आता हस्तक्षेप करत प्रकल्पग्रस्तांना न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. केंद्र सरकारने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याचे सूतोवाच केल्याने संतप्त झालेल्या कामगारांच्या वतीने आंदोलन केले जात आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे, श्रीरंग अप्पा बाळणे, बबनदादा पाटील, दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघटना अध्यक्ष, महेंद्र खरत कामगार नेते, प्रशांत पाटील जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, मनोहर भोईर शिवसेना जिल्हा प्रमुख, गोपाळ पाटील सामाजिक नेते, ॲडव्होकेट विजय पाटील कामगार नेते, संजय ठाकूर जिल्हा अध्यक्ष कम्युनिस्ट पार्टी, नरेश रहाळकर शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष, बी एन डाकेसह भावना घाणेकर उरण विधानसभा अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी सह तिन्ही कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने मोर्चासाठी उपस्थित होते. या होत्या आजच्या काही सविस्तर बातम्या. आमच्या दिशा न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.